नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पेपर बघतो आहे सीसॅट 2015 त्याच्यातील गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण बघणार आहे. थोडीशी माझ्या पुस्तकाविषयी माहिती देतो. 2009 ते 2023 MPSC कंडक्ट केलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं गणित बुद्धिमत्ताच्या डिटेल विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये 17 डिसेंबर 2023 प्रश्नांचा समावेश आहे. याचा अर्थ याच्यानंतर तरी कुठला पेपर झालेला नाही आहे सध्याच्या घडीला. तर हे सगळ्यात लेटेस्ट पुस्तक असं तुम्ही म्हणू शकता. असे टोटल 133 प्रश्नपत्रिका आहेत. याच्यामध्ये 6 UPSC आणि 6 CAPFच्या सुद्धा प्रश्नांचा समावेश आहे प्रश्नपत्रिकांचा. तर हे एकदम डिटेल पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप सारे QR कोड आहेत ज्याच्यावर तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट लेक्चर्स पाहू शकता फ्रीमध्ये. तर हे पुस्तक नक्की तुमच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून असावं असं मी समजतो. ठीक आहे, तर ज्यांना हवं असेल त्यांनी हे पुस्तक तुमच्या जवळच्या दुकानदारांकडे हे करू शकता किंवा मला या नंबरवर कॉल करून मागवू शकता. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. हा आयोगाचा पहिला प्रश्न आहे की जो स्क्रॅप केलेल्या आयोगाने रद्द केलेला आहे, तर रद्द करण्याचं कारण काय. तर इथं एक गोष्ट आहे. राम जो EO आहे आपल्या पत्नी रीमाला भेटायला दर आठवड्याला कुठे जातो रे, पुणेला जातो म्हटलंय. म्हणजे रीमा कुठली आहे, पुण्याची आहे. ठीक आहे, आणि परत असंच कुठंतरी स्नेहाची बहीण रीमा आरोच्या पदावर नागपूरला कार्यरत आहे. एका ठिकाणी रीमा पुण्याला आहे म्हणतात, एका ठिकाणी रीमा नागपूरला आहेत म्हणतात. एक व्यक्ती दोन ठिकाणी कशी काय असेल, त्यामुळेच हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला असावा. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा, विधानांवरचा प्रश्न आहे. पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिलेले आहेत, उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. माहिती काय, कृतीहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो, न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील राहत नाहीत, त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतीहीन स्नायूंच्या पेशीतील मायटोकोंड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहू लागतात. म्हणजे आधी जे काही काम करत होते त्यासाठी पण त्यांना आता कार्बोहायड्रेटची गरज लागायला लागली. परिणामी याच्यामुळे काय होते, न जळलेले लिपिड जमा होऊ लागतात, म्हणजे लिपिड साठत राहतं, व रक्त खूप चरबीयुक्त होते. थोडक्यात चरबीचं जे ज्वलन करायचं आहे तेच नाहीसं होतंय ह्या गोष्टी कृतीहीनतेमुळे, म्हणजे हालचाल न केल्यामुळे. बघा, लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असणारे अन्न खाणे थांबवायला हवे, असं काय मेन्शन केलंय का कुठं प्रश्नात, कार्बोहायड्रेट्स असलेलं अन्न खाणं थांबवायला हवं? नाही, जे मेन्शन केलेलं नसतं त्याचा काहीही संबंध नसतो, त्याला सरळ चूक पकडायची नाही. लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा यासाठी चरबीयुक्त अन्न घटक खाणे टाळायला हवं, असंही काही म्हटलं नाही. चरबीयुक्त अन्न घटक चरबी वाढते, चरबीचं हे वाढते, पण याचा अर्थ त्यांनी असं म्हटलंय का चरबीयुक्त अन्न घटक खाणे टाळा, नाही. त्याचं ज्वलन करण्यासाठी जे लागतंय ते करा ना. मग पुढचं काय, लोकांनी सदृढ राहण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत. मग त्याच्यात खाणं पण आलं आणि त्याच्यात हालचाल सुद्धा आली, तर आपण क ला काय म्हणू शकतो, परफेक्ट याचा आन्सर म्हणू शकतो. सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, फक्त क हा कृतिक्रम योग्य आहे. नेक्स्ट क्यूबचा प्रश्न आहे. हा काय म्हटलंय, अभ्यासला जाणाऱ्या एका कीटक प्रजातीला आवश्यक असणाऱ्या पोषकाच्या लहान घनाकारांना चिकटवून सोबतचा मोठा घनाकार तयार करण्यात आला आहे. मोठ्या घनाकारावरील गडद जागा कीटकांनी खाल्लेले लहान घन दर्शवतात. दोन उपप्रजातींचे 4 कीटक, किती कीटक आहेत टोटल, 4 कीटक या घनाकारासह पिंजऱ्यात ठेवले. हा घन आहे आपला मोठा. एका कीटकाने मोठ्या घनाकाराच्या कोपऱ्याचा घन खाण्यास सुरुवात करून त्याच्या कर्णरेषेतील सर्व घन फस्त केले. म्हणजे हा कोपऱ्यातला घन खाल्ला त्यानं आणि असा तिरका वर गेला, इथंपर्यंतचा गेला. म्हणजे असे टोटल किती खाल्ले असणार, 4 असे तिरके, 1 2 3 4 असं वर तिरकं तिरकं गेला तो वर खाण्यास सुरुवात करून त्याच्या कर्णरेषेतील सर्व घन फस्त केले. उरलेल्या एका उपप्रजातीच्या 3 कीटकांपैकी प्रत्येकाने मोठ्या घनाकाराच्या वेगवेगळ्या पृष्ठावरील एक एक घन खायला सुरुवात केली. तिघांनी काय केले, एकानं वरून खायला सुरुवात केली खालीपर्यंत गेला, एकानं समोरून खायला सुरुवात केली पुढंपर्यंत गेला, एकानं उजवीकडून खायला सुरुवात केली तिकडं डावीकडे पर्यंत गेला. प्रत्येकाने संबंधित घनाच्या थरातील घनांची ओळख फस्त केली, म्हणजे सगळ्याचे सगळे खाऊन टाकले त्याने. आता या ठिकाणी उरलेले लहान घन निर्देशित करणारे, म्हणजे हे सगळं खाऊन झाल्यानंतर किती लहान घन उरले असतील ते सांगायचं आपल्याला. तर हा घन कितीचा आहे रे, 1 2 3 4, उभं पण किती आहे, 4, म्हणजे 4 बाय 4 बाय 4 घन आहे. मग टोटल छोटे घन किती झाले, 4 गुणिले 4 गुणिले 4, टोटल घन झाले 64.
बरोबर, टोटल 64 घन। आता खाल्लेले घन मोजू, पहिल्यांदा डायगोनल वाला हा कर्ण रेषेतला मोजू, त्याने किती खाल्ले असणार 4 बरोबर। त्याच्यानंतर आपण समोरचा मोजू फ्रंट वाला, फ्रंट वाल्याने किती सलग 4 लाईनी आहेत, 4 घन खाल्ले। आता मी साईड वाला बघतो, साईड वाला जेव्हा मी साईड वाला बघतोय साईड वाल्याने पण 4 खाल्ले असणार, पण मजा काय होते फ्रंट वाला जो खातोय त्या लाईन मध्ये पण साईड वाला जाणार ना, तो घन फ्रंट वाल्याने आधीच खाल्लाय, म्हणजे साईड वाल्याच्या वाट्याला किती राहणार 3 घन राहणार, म्हणजे साईड वाल्याने 3, कारण एक घन बघा ना ह्याचा तिसरा घन तिथे येणारच आहे बरोबर, त्यामुळे ते एक झालं। परत टॉप वाला बघू, हा वरचा, वरचा जेव्हा खाली येतोय त्यावेळी त्याचा जो 3 नंबरचा घन असणार आहे तो या फ्रंट वाल्याने आधीच उरकला असणार आहे, संपवला असणार आहे, त्यामुळे वरच्याच्या वाटणीला पण 3 घन आले खायला, त्यामुळे टॉप वाल्याचे पण किती झाले 3। मासे टोटल किती घन खाल्ले गेले 4 अधिक 4 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, म्हणजे एकूण 14 घन फस्त झाले। एकूण घन होते किती रे 64, त्याच्यातले 14 संपले, म्हणजे राहिले किती घन 50 घन राहिले, तर शिल्लक राहिलेले घन किती आहेत रे 50। कळालं, सेम प्रश्न रिपीट झाला परत फॉरेस्टला, फक्त जरासं वेगळं पोझिशन वेगवेगळ्या ठेवलेल्या, त्याचं उत्तर वेगळं येतं ठीक आहे। PYQ महत्व आहे, रिपिटेशन होतं, सीसॅट क्वालिफाय आहे मला माहीत आहे, पण ॲटलिस्ट माझी जी सिरीज आहे सीसॅटची यूट्यूबवरची तेवढी तरी पूर्ण बघा ठीक आहे, तुम्हाला काहीतरी हेल्प होईलच परीक्षेला। आता PQR पझलचा प्रश्न आहे, PQR STU आणि V या 7 व्यक्ती प्रकल्पावर काम करत आहेत, 7 लोक आहेत, माहिती जमा करण्यासाठी त्यांनी 1, 2, 3 या उपगटात विभागून जाण्याचा निर्णय घेतला, 3 उपगटक 7 जण आहेत, त्यांनी ठरवले की प्रत्येक उपगटात किमान 2 व्यक्ती पाहिजे, ह्याचं लगेच तुम्हाला कळलं पाहिजे, 7 जण आहेत, 2 आणि 2 4 आणि 1 3 7, म्हणजे 2 गट, गटामध्ये 2 लोक असणार आहेत आणि एका गटामध्ये 3 लोक असणार आहेत, हे तिथले तिथं तुमचं कळलं पाहिजे, आणि प्रत्येक उपगटात एक तरी स्त्री असलीच पाहिजे, आर ही स्त्री आहे, आर स्त्री आहे सर्कल करून घेतला, आणि तिला पी आणि टी यांच्या ऐवजी इतर व्यक्तींसोबत काम करायचं, म्हणजे आरला पी आणि टी सोबत काम करायचं नाही। एस आणि यू हे दोघे पुरुष आहेत, एस आणि यू पुरुष आहेत, त्यांना काय केलं आपण चौकोन तयार केला, त्यांना फक्त क्यू बरोबर काम करायची संधी हवी, म्हणजे सिंपल एस यू पुरुष आहेत, त्यांना कोणासोबत काम करायचं आहे क्यू सोबत, डेफिनेटली क्यू काय असणार आहे स्त्री, कारण प्रत्येक गटात एक तरी स्त्री पाहिजेच, आणि चौथा माणूस येऊ शकतो का, याच्यात चौथी बाई येऊ शकते का, नाही, तिघांचा मॅक्सिमम ग्रुप बनू शकतो, दोघं पुरुष असतील तर क्यू काय असणार आहे स्त्री असणार आहे, आर स्त्री आहेच आधीपासून आपली, आर ही आधीपासूनच स्त्री आहे। पीला अपरिचित व्यक्ती बरोबर काम करायची संधी हवी असल्याने गट एक मध्ये राहायचे आहे, पी कुठल्या गटात राहतो गट एक मध्ये राहतो बरोबर, पी कुठे राहतो गट एक मध्ये राहतो, आणि आर सोबत तर तो राहत नाही, कारण आरला पी आणि टी सोबत काम करायचं नाहीये, मग पी सोबत कोण असणार मग, आता टी असणार, आणि राहिला कोण माणूस मग पी क्यू आर एस टी यू आणि व्ही, आर सोबत कोण असणार आहे मग व्ही, इथपर्यंत आलो आपण। व्ही ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे, गट 3 मध्ये कोण आहेत, व्ही ही व्यक्ती आहे गट 3 मध्ये ठीक आहे, ह्याला 3 नाव देऊ काय फरक नाही पडत, आणि टी हा आरचा भाऊ आहे, टी भाऊ आहे कोणाचा रे आरचा, इथपर्यंत आलो आपण। आता आपल्याला काय विचारलंय, प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या सांगा, स्त्रिया किती आहेत रे, आर स्त्री आहे क्यू स्त्री आहे, डेफिनेटली पी कोण असणार आहे स्त्रीच असणार आहे का, कारण टी पुरुष आहे तर पी स्त्रीच पाहिजे, कारण प्रत्येक गटात एक तरी स्त्री पाहिजे, किती स्त्रिया मिळाल्या 1, 2, 3। आता मला सांगा व्ही काय पाहिजे, त्यांनी असं कुठेच नाही म्हटलं की 2 स्त्रिया चालणार नाहीत, पण एक स्त्री पाहिजे, या गटात आर स्त्री आहे, व्ही स्त्री पण असू शकते किंवा पुरुष पण असू शकतो, म्हणजे आपल्या 3 स्त्रिया तर फिक्स झाल्या, पण व्ही स्त्री पण असेल किंवा पुरुष पण असेल आपण त्याचं डेफिनेट सांगू शकत नाही, त्यामुळे प्रकल्पाच्या कामात सहभागी झाल्यांची स्त्रियांची संख्या किती 3 किंवा 4, 3 किंवा 4, कारण व्हीचं जेंडर आपल्याला फिक्स करता येत नाही, त्यामुळे काय येणार आन्सर ऑप्शन नंबर 3, 3 किंवा 4 पैकी 1। कळालं का, कारण 2 स्त्रिया गटात असल्या चालतील, कमीत कमी एक स्त्री कंपल्सरी पाहिजे, जास्तीत जास्तचं काय बोललेलंच नाहीये। पुढे बघा, एमचे आरशे नाती काय असं विचारलंय, आणि हा या प्रश्नाला म्हणायचं असतं डेटा सफिशियन्सी, डेटा सफिशियन्सी म्हणजे काय, दिलेल्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर
आपल्याला खालीलपैकी कुठल्या वाक्याने काढता येतंय? उत्तर काढायचं नाही आहे, उत्तर काढता येतंय का एवढंच बघायचं. ठीक आहे, काय उत्तर येईल रिअल उत्तर त्यासलं काही गरज नाही आपल्याला. मग ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा काय बघायला लागतं? आपल्याला प्रश्न बघायला लागतो. ठीक आहे, एम चे आरशे नाते काय, म्हणजे एम कोण आहे आरचा. ठीक आहे, ए च्या एफ या भावाने पहिल्या वाक्यावरून उत्तर काढता येते का बघू. ए च्या एफ या भावाने, भाऊ आहे म्हणून स्क्वेअर करून टाकला, जो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, डब्ल्यू शी लग्न केलेले आहे. डब्ल्यू शी लग्न केलेले आहे लिहिले इथपर्यंत आपण. जी म्हणजे डब्ल्यू, एम ची बहीण आहे, डब्ल्यू ही एम ची बहीण आहे. याच्यावरून ह्याच्यात आर नाहीच आहे तर फक्त एक वरून उत्तर काढता येईल का? नाही. परत दुसरं, दुसऱ्यामध्ये पण एम नाहीच आहे म्हणजे फक्त ब वरून पण उत्तर काढता येणार नाही. दोन्हीची मदत घेऊ, डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक मुलगी आहे. डब्ल्यू आणि एफ यांची आर ही एकुलती एक मुलगी आहे. आता ह्याच्यात आर पण आहे, एम पण आहे, पण आपल्याला काय विचारले? एम चे आरशे नाते काय, एम कोण आहे आरचा, एम कोण आहे आरचा. तर आरच्या आईचा भाऊ किंवा बहीण आहे ना एम. म्हणजे जर भाऊ असेल तर तो मामा असेल, बहीण असेल तर ती मावशी असेल. त्यामुळं एमचं आरशी नातं किंवा एमचं आरशी नातं आपल्याला सांगता येईल का? नाही, जेंडरवर डिपेंड आहे. हा जर, ही जर बहीण असेल तर मावशी येईल, हा जर भाऊ असेल तर मामा येईल. त्यामुळं दोन्ही वाक्यांची मदत घेऊन सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? एमचे आरशी नाते देऊ शकतो का? नाही. त्यामुळं अ किंवा ब यापैकी कोणतीही माहिती पुरेशी नाही, ऑप्शन नंबर चार उत्तर येईल. लगेच लिहायचं नाही मामा किंवा मावशी असू शकतो की. ठीक आहे, तसं असेल तर माणूस खिचं ना, आता तर कोणासोबत पण लावू शकेल आपण. आपल्याला फिक्स उत्तर सांगायचं असतं याच्यामध्ये. उत्तर काही काही ना, पण ते फिक्स आहे का हे बघायचंय. दोन्ही विधानांचा उपयोग करून सुद्धा आपल्याला याचं उत्तर फिक्स सांगता येत नाही. त्यामुळं अ किंवा बी यापैकी कोणतीही माहिती पुरेशी नाही, ऑप्शन नंबर चार करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट, थोडं कोर्स विषयी माहिती देतो. हा माझा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा पर्पल कलरचा कोर्स असं म्हणा. ठीक आहे, ज्यांना गणितामध्ये 20 पैकी 10, 11, 12 अडकतात आणि त्यांना 16, 17 जायचं आहे. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट असणार आहे प्रत्येक चॅप्टरची आणि त्याचे PYQ 2009 ते 2023 सगळे PYQ याचे समावेश आहे. कोणी कोणी जॉईन करायचं आहे? ज्यांचे, ज्यांना त्यांचे 10-11 मार्क 16-17 न्यायचे त्या सगळ्यांनी. सगळे कोर्सेस ह्या लेक्चर, ह्या कोर्समधले लेक्चर्स डिजिटल बोर्डवरचे असणार आहेत. 65+ लेक्चर्स आहेत याच्यामध्ये. प्रॉपर पहिले 30-40 कन्सेप्ट शिकवतो आपण आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत झालेले सगळे PYQ व्यवस्थित टाईपवाईज घेतलेले आहेत. ज्यांना त्यांचा स्कोर वाढवायचा आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा. थोडंफार बेसिक तुमचं चांगलं पाहिजे आणि फास्ट सोडवायचे आहेत एक्झाम्पल्स. फॉर्म्युलाचा कंटाळा आलाय, एक्सचा कंटाळा आलाय, त्या लोकांनी ही अवश्य बॅच जॉईन करा. आणि ज्यांचं 4-5 मार्कांनी मेरिट होतंय ना, त्यांच्यासाठी ही बॅच खरंच हेल्पफुल असणार आहे. तुम्ही याचे डेमो लेक्चरसुद्धा बघू शकता. ठीक आहे, ज्यांना काही डाऊट असतील त्यांनी मला ह्या नंबरवर कॉल करून कधीही माहिती विचारू शकता. एज्युकल्चर ॲप आहे माझं, त्याच्यावर डाउनलोड करा आणि हा पर्पल कलरचा कोर्स तुम्हाला दिसेल, तो तुम्ही जॉईन करू शकता. इनपुट आउटपुटचे आत्तापर्यंत 5 आलेले आहेत, त्याच्यापैकी हा प्रश्न आहे. 4 आलेले आहेत, त्याच्यापैकी हा एक प्रश्न आहे. काय म्हटलं आहे? एक चिन्ह व्यवस्थापन दिलेलं असतं आणि ते तुम्हाला ठरवायचं असतं. बघा त्यांनी काय दिलं डायरेक्ट प्रश्नावर या. जर एका आदानाचे पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन, म्हणजे ह्या टप्प्याचे व्यवस्थापन किती दिले? ओ डी के डब्ल्यू जी आणि एक्स, आणि अजून एक व्यवस्थापन दिले जी एक्स डी डब्ल्यू ओ के. आपल्याला फक्त काय करायचं आहे? हे याच्यात कुठे गेले तसं त्याच्यात कुठे गेले बघायचं. पहिल्या टप्प्याचं आहे, इथला ओ कुठे गेला शेवटून दुसऱ्याला, मग इथं पण पहिल्या टप्प्याचं वाय शेवटून दुसऱ्याला कुठं कुठे गेले? इथं इथं इथं, म्हणजे तिसरा, चौथा किंवा पाचवा आन्सर येईल. परत याचं डी कुठे गेलंय बघा, 3 गेलंय. सेम याचं टी 3 कुठे आहे बघायचं, ह्याच्यात टी 3 कुठे आहे ह्याच्यात, इथंच आहे फक्त. म्हणजे टप्पा 5 याचा आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 4. 4 आलेत इनपुट आउटपुट, सगळ्यात शेवटी सोडवायचा प्रश्न आहे. कारण ह्याचं लॉजिक जरी सापडलं ठीक आहे तुम्हाला, तरी ते लिहायला खूप वेळ लागतो. हा प्रश्न रिअलवाला नाही आहे. याच पेपरमध्ये अजून एक चांगला प्रश्न येतो इनपुट आउटपुटचा, त्याच्यात तुम्हाला कळेल की शेवटी सोडवा का म्हणतोय मी, कारण हा खूप वेळखाऊ प्रश्न आहे. दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतीनं एजा करणे शक्य आहे? जाताना 23 शिल्लक आहेत, पण त्यांनी काय सांगितले? वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचं आहे. म्हणजे जाताना जी बस वापरतोय येताना वापरू शकेल का तो?
नाही. जाताना त्याला किती ऑप्शन आहेत वापरायला? 23. पण येताना त्याच्याकडे किती ऑप्शन आहेत? 22. कारण जी बस जाताना वापरली असेल ती त्याला येताना वापरता येईल का? नाही. मग 23 × 22 किती येत आहे? 23 × 46 चार आले, 23 × 46 = 4 = 50. त्याला असं किती प्रकारे करता येईल रे? 506 प्रकारे करता येईल. कशाचा प्रश्न आहे हा? बेसिक नाही, बॉडमास नाही, हा प्रश्न कशाचा आहे? परम्युटेशनचा प्रश्न आहे, रिपिटेशन नॉट अलाउड वाला टाईप. ठीक आहे, तर 506 प्रकारे त्याला करता येईल. जाताना जी बस वापरतोय येताना त्याला ती वापरता येणार नाही. हा एक असा प्रश्न आहे, आयोगाने याचं उत्तर 3 दिलेलं आहे. पण सगळेच्या सगळे पॉईंट सी, 50 आणि ए असं बसत नाहीये. काही गोष्टी सी 50 बसत आहेत, काही गोष्ट बी बसते, किंवा काही सी आणि ए बसते तर तो 51 येत आहे. तर रिअल उत्तर मला तरी सापडलेलं नाही आहे. कोणाला प्रॉपर लॉजिक सापडलं असेल तर नक्की सांगावं, मी ह्याच्यावर खूप विचार केलेला आहे. ठीक आहे, पण याचं करेक्ट 3 उत्तर एकदम प्रॉपर लॉजिकनं मिळत नाही. ज्यांना कुणाला मिळालं असेल त्यांनी मला खरंच कमेंटमध्ये सांगा, नाही तर सर मला या नंबरवर सर प्रॉपर लॉजिक लिहून पाठवायचा कागदावर फोटो व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला. ठीक आहे, पुढे. त्यामुळे मी काय जास्त वेळ घालवणार नाही याच्यात, कारण मी बघितलं सगळं सॉल्व्ह करून. हे चला, हा एक प्रश्न आहे. काय म्हटले? हे दोन ब्लॉक्स पाडले तर आकृती कशी तयार होईल विचारलं. कसं करायचं अशा वेळी? फक्त सिंपल सिंपल गोष्टी बघायच्या. हा ब्लॉक इथं पडेल म्हणजे ही जागा जाईल, दुसरी जागा आणि तिसरी जागा म्हणजे 1, 2, 3 ह्याचं शेवटचं टोक इथं या लाईनीवर येईल. बरोबर, सेम इकडचं बघू. 1 ब्लॉक 2 ब्लॉक 3 ब्लॉक 1, 2, 3 म्हणजे ह्याचं पण शेवटचं टोक इथंच येईल, म्हणजे ते चिटकून असणार. बघा, चिटकून असणार तर हे येईल करे, काही यायचा संबंधच नाही. चिटकून असेल तर ते यायचा काही संबंध नाही. आता याचा वरचा कॉलम कुठे आहे बघा? पहिला, दुसरा, तिसरा, 3 नंबरला वरचा कॉलम पाहिजे. 1, 2, 3 3 नंबरला आहे. इथं वर कॉलमच नाहीये, हे नाही येणार. इथं 2 नंबरला कॉलम आहे, 1 आणि 2 नाही येणार. इथंच फक्त येणार 1, 2, 3 नंबरला कॉलम. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर. डायग्रॅमचे प्रश्न नेहमी एक कुठली तर गोष्ट घ्यायची हातात आणि त्याला लावून फिरवायचं. फक्त सगळे आकृती काढत बसायला वेळ नाही, आणि ते केलं तर मग किचकट होत राहतं. कुठला पण एक पॉईंट पकडायचा, त्याच्यानुसार सोडवत राहायचं. आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल मला, एका पॉईंटवर डायग्रामचे प्रश्न सुटतात, पूर्ण आकृती बनवायला लागत नाही कुठे सुद्धा. चला, आला बघा हा एक इनपुट आउटपुटचा प्रश्न. काय करायचं असतं इनपुट आउटपुटमध्ये? हा रिअल प्रश्न आहे. तो मगाचा आहे, ते लहान मुलांसारखं झालं. हे ह्याचं इथं गेलंय, त्याचं तिथं गेलंय. याच्यात काय केलंय बघा त्यांनी, याच्यातलं जे 3 नंबरचं आहे ते सुरुवातीला घेतलंय आणि हे शेवटी घेतलंय आणि बाकी सगळं मध्ये घेतलंय. जामा, हा बोका, हा बोका. बरोबर, परत नंतर काय केलं ह्यांनी? 4 नंबरचं इथं घेतलंय आणि 5 नंबरचं इकडे घेतलंय. म्हणजे 3 आणि 4 आणि 4 आणि 5 बघा, हा इथं घेतला आणि बो इथं घेतला आणि मध्ये बघा दाजामा आणि परत काच. आता परत 3-4 झालं, 4-5 झालं, परत 3-4 घेतलं. जा इथं घेतला, मा इथं घेतला, म्हणजे परत काय झालं? हे हादा आणि काचबो, काचबो झालं. म्हणजे 3-4, 4-5 3-4, 4-5 अशा पद्धतीनं ते वर्क होत आहे. आता आपल्याला दिलेली एक पायरी आहे. काय पायरी दिली आपल्याला? लिहून घेऊ. पायरी 2 दिली आपल्याला. पायरी 2 म्हणजे ही पायरी दिली. काय ती पायरी? इथून लिहूया सरळ. गा, रे, बू, ला, रा, ही आणि हे अशी पायरी दिलेली आपल्याला. 2 नंबरची पायरी. आता मला सांगा, 2 नंबर नंतर आपण काय वर्क करतोय? 3 आणि 4 वर्क करतोय. करून घेऊ. आणि आपल्याला काय विचारले? सातवी पायरी विचारले. सातवी पायरी, मग 3 आणि 4 विचारले आपल्याला. तर 3 नंबरचं इकडं आलं बू, 4 नंबरचं ला इकडं गेलं आणि मधलं सगळं आहे असं गा, रे, रा, ही आणि हे. 3-4 झालं. आता परत 4-5 4-5 म्हणजे रा इकडे येणार पहिल्या नंबरला आणि हाय इकडे येणार. मग परत काय येतं? मग बू, गा, रे, हे आणि ला. 4-5 झालं. आता परत 3-4 3 इकडे येणार, परत रे इकडे येणार. मग काय होणार? परत रा, बू, परत हे, ला आणि ही. किती झाले? 2, 3, 4, 5 आता कुठलं कुठलं घेतलेलं आपण? 3 आणि 4 घेतलेलं. आता परत 4-5 हे इकडे येणार, हे आणि 5 इकडं, ला इकडं जाणार 5
आता परत मधलं सगळं आहे असं गा रा बू आणि ही आणि रे. आता कुठलं घेतलेलं आपण चार आणि पाच घेतलेलं, आता परत तीन आणि चार. मग तीन कुठं आहे, हे तीन रा इकडं आलं आणि चारचं बू इकडं आलं. मग मध्ये काय येणार, हे गा ही रे आणि ला. रा हे गा ही रे ला बू, रा हे गा ही रे ला बू, ऑप्शन नंबर चार. म्हणून मी म्हटलेलं की हा प्रश्न नेहमी कधी करायचा आहे, शेवटी करायचा आहे, कारण लॉजिक जरी सापडलं तरी हे सगळं तुम्हाला लिहावंच लागतं. ठीक आहे, त्यामुळे आजपर्यंत एकतर चारच प्रश्न आलेत आणि जरी आला तरी हा प्रश्न एकदम शेवटी करा, कारण याच्यात वेळ गेला तर इतर पेपरवर लोड येतो राहिलेला, त्यामुळे हा एकदम शेवटी करायचा प्रश्न. थोडीशी बॅच विषयी माहिती देतो. मगाचा पर्पल कोर्स होता, याला मी ग्रीन कोर्स नाव दिलं आहे. हा कोर्स कोणासाठी आहे, ज्यांना त्यांचं बेसिक पण चांगलं करायचं आहे आणि पी वाय क्यू लेक्चर्स पण हवे असतील तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल बेसिक लेक्चर्स, कन्सेप्ट लेक्चर आणि पी वाय क्यू लेक्चर. ठीक आहे, या सर्व गोष्टी यामध्ये मिळतील. कंटेंट जास्त असेल, एक फी पण 150-200 रुपये त्या पद्धतीने जास्त असेल. फी एक्स्ट्रा एक्स्ट्रा होते कारण एक्स्ट्रा एक्स्ट्रा कंटेंट मिळतो तुम्हाला, बाकी काही नाही. ज्यांना त्यांचं बेसिक प्लस पी वाय क्यू असं सगळं चांगलं करायचं आहे विथ कन्सेप्ट, तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करू शकता आणि हा ग्रीन कलरचा कोर्स माझा जॉईन करू शकता तुम्ही. पुढे सिलॉजिझम, सगळ्यांचा आवडता टॉपिक. काय सांगितलं, डायरेक्ट विधानांवर यायचं. सर्व कागद पुस्तके आहेत, हे कागद आहेत, ही सर्व कागद पुस्तके आहेत. काही पुस्तके पेन आहेत, काही पुस्तके पेन आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत. आणि सर्व पेन्सिली खोड रबर आहेत, सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. आतापर्यंत तुम्हाला अशी डायग्राम काढता यायला पाहिजे. आता निष्कर्ष बघू, काही खोड रबर कागद आहेत, काही खोड रबर कागद आहेत का रे. हे खोड रबर बघा, हे कागद, कागद आणि खोड रबरचा काहीच संबंध नाही आहे. कागद इकडे आहे त्यामुळे आपल्यात चूक, सगळ्यात चूक. काही कागद पेन्सिल आहेत, कागदचा सर्कल इथंच आहे, पेन्सिलचा इथंच संपतोय, काहीच संबंध नाही आहे, हे पण रॉंग. सर्व खोड रबर पेन आहेत, खोड रबर सगळ्यात मोठा आहे, तो कशाच्या आत जाणार नाही, त्यामुळे सर्व खोड रबर पेन आहेत, चूक आहे. सर्व पेन खोड रबर आहेत असं म्हटलं असतं करेक्ट आलं असतं, पण सर्व खोड रबर पेन आहेत का, नाही. काही पेन कागद आहेत, पेन आणि पेनचा सर्कल इथंच आहे, कागदाचा इथं आहे, काहीच संबंध नाही, त्यामुळे हे पण चूक. काय आन्सर येणार मग, सर्व चूक. 1, 2, 3, 4 सर्वच अनुसरण करत नाहीत, ऑप्शन नंबर 4 काय येणार याचं आन्सर येणार. डायग्रामचा प्रश्न आहे हा. सीसॅट पेपरमध्ये ना एक दोन डायग्राम प्रश्न फिक्स देतात आणि भयंकर किचकट असतात. लॉजिक सापडलं तर सापडतं तिथं, नाहीतर ते नंतरच पेपर झाल्यावर जिकडे तिकडे गप्पा टप्पा करून. तर तशाच टाईपचा हा प्रश्न म्हणू शकतो आपण. इझी आहे, जास्त काय अवघड नाही हा. ही मालिका पूर्ण करायची आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, आपल्याला सांगायचं आहे तिथं काय. बघता क्षणी काय वाटतं, इथं ना ग्रुपिंग सोडून बाहेर वाळीत कुणाला टाकलेलं नाही, शून्य आहेत बाहेर गेलेले. इथं किती आहेत, एक आहेत. इथं किती आहेत, दोन आहेत. इथं किती आहेत, 1, 2, 3 चिकटलेत. मग आता इथं किती चिकटले पाहिजे होते, 4, कारण इथं किती चिकटलेत बघा, 1, 2, 3, 4, 5 इथं 5 आहेत, तर इथं 4 चिकटलेले पाहिजेत. शोधा 4 चिकटलेले कुठं कुठे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आहेत, रॉंग. 1, 2, 3, 4 येऊ शकते, परत 1, 2, 3, 4 येऊ शकते, हे पण परत 1, 2, 3, 4 हे पण येऊ शकते. 3-3 ऑप्शन येऊ शकतात. मग आता वेगळं काहीतरी, म्हणजे पहिला तर येणार नाही, हे फिक्स झालं. आता दुसरं अँगल बघू. पहिल्यांदा इथं असा अँगल केलाय, नंतर त्यांनी असा अँगल केलाय, नंतर त्यांनी असा अँगल केलाय, नंतर त्यांनी इथं वर अँगल केलाय. मग आता अँगल कुठं येणार, इथून जर अँगल करायचाच असेल तर असा अँगल येणार, तसा अँगल कुठं आहे हे बघा, आहे का, झालं. म्हणजेच काय येणार रे, ऑप्शन नंबर 2 हे याचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला. एकदम सिंपल पद्धतीने करायचं आपण विसंगत घटक. आता याची आउटसाइड इकडे चालले, याची इकडे चालले, पॅरलल आहेत. दुसऱ्याची बघा, याची इकडे चालली, याची खाली चालली, परपेंडिक्युलर आहेत आउटसाइड. परत याची खाली चालली, याची वर चालली, हे पण काय आहेत, पॅरलल, खाली वर पॅरलल, एकमेकांना काय इंटरसेक्ट करत नाहीत. परत याची उजवीकडे चालली, याची डावीकडे चालली, बरोबर. आणि फक्त हेच काय रे मग,
इकडं आणि इकडं अशा पद्धतीने, म्हणजे पहिलं आन्सर केलं आयोगाने हे उत्तर दिलेलं, नंतर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, असायला पाहिजे होते उत्तर. मे बी दोन दोन उत्तर येत असतील वेगळं, कोणाला तर लॉजिक सापडलं असेल, त्यामुळे परत हा प्रश्न रद्द केला गेला. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे आणि डिफिकल्टवाला प्रश्न आहे की बाबा डिफिकल्ट म्हणजे कसं, याला हे नाही आहे आणि आतमध्ये त्या त्या क्रमांकाला ते ते पण नाही आहे, म्हणजे टेपला एम ओ आय जी नाहीच आहे आणि असलं तरी टी म्हणजे काही एम नाही आहे, म्हणजे ते एकमेकांसमोर पण नाही ठेवले आणि ते त्यांचं क्रमानुसार त्यांचं कोडिंग पण नाही. ते सगळं आपल्याला शोधायचं आहे. मग असे प्रश्न कसे सोडवायचे असतात, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठा शब्द लिहून घ्यायचा. सगळ्यात मोठा शब्द कुठला इथे, रोटेट आहे. सगळ्यात मोठा शब्द कुठला आहे, रोटेट, आर ओ टी ए टी ई, रोटेट सगळ्यात मोठा शब्द आहे. सेम इथलं सगळ्यात मोठं बघायचं काय आहे, एल एच एच पी ओ के, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक बघायचं की त्याच्यानंतरचं मोठं, ट्रीट, टी आर ई ए टी, ट्रीट आहे. आणि ट्रीटला याच्यातलं मोठं कुठलं आहे, के एच एल पी एच, के एच एल पी एच. आणि नेहमी आपले डोळे एका गोष्टीकडे ठेवायचे, ओळखायचं काय आपल्याला, आपल्याला काय ओळखायचं आहे, रिॲक्ट ओळखायचं आहे आपल्याला, आर ई ए सी टी, रिॲक्टचं कोडिंग ओळखायचं आहे आपल्याला. आणि कायम त्याच्यावर डोळे पाहिजेत, सगळ्याचे डिकोड करून आपल्याला कोणी अवॉर्ड देणार नाही, आपल्याला जे पाहिजेत तेवढंच आपण डिकोड करायचं, दुसरं काहीही डिकोड करायचं नाही. मग याच्यावरून आपल्याला छोट्या छोट्या दोन गोष्टी कळत आहेत. काय कळत आहेत, इथं पण टी आहे इथं एच एच आहे, म्हणजे टी बरोबरच काय आलं रे आपलं, एच आलं, डन. सेम तीच तेच लॉजिक इथं पण कळतंय, टी आणि टी आहे, एच आणि एच आहे, म्हणजे टी बरोबर काय आलं, एच. हे जसं कळालं आणि माझं लक्ष रिॲक्ट कडे गेलं, याच्यात आर ई ए मिळतंय मला, मग याच्यात पण आर ई ए आहे, आर ई ए, आर ई ए, मग आर ई ए साठी काय येणार रे, मग के एल पी, के एल पी. पण त्याच सिक्वेन्सनं असेल का, त्याच सिक्वेन्सनं काय असणार नाही, पण आपल्याला एवढं तर कळालं, आर ई ए च्या जागी कुठंतरी के एल पी पाहिजे, म्हणजे आर ई ए चे कोडिंग काय, के एल पी. मग आरचं के असलं पाहिजे असं काय नाही, पण आर ई ए चं के एल पी. मग मला सांगा, आर ई ए इथं पण दिसतंय मला, आर ई ए दिसतंय आणि ह्याच्यात पण के एल पी दिसतंय, ह्याच्यात राहिले काय, ओ, याच्यात पण राहिले काय, ओ, म्हणजे ओ बरोबर काय असणार आहे, स्मॉल ओ, ओ बरोबर काय असणार आहे, स्मॉल ओ. मग हे ओ बरोबर स्मॉल ओ मला कळलं की मला अजून एक कळतंय, याच्यात स्मॉल ओ इथं आहे आणि कूप म्हणजे पण काय रे, एम ओ आय जे, कूप म्हणजे पण काय, एम ओ आय जे, म्हणजे कूपचा एम ओ आय जे कसा शोधला मी, चारवाले खूप सारे आहेत पण ह्या ओचं ओ असणारं एकच आहे ना, एम ओ आय जे, म्हणजे कूप म्हणजे काय झालं माझं, एम ओ आय जे झालं. आपल्याला सी आणि टी काढायचं, सी आणि टी काढले की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात आपल्याला. आता सी आणि टी, मग सी मध्ये काय असणार आहे रे, याच्यातलंच काहीतरी असणार आहे सी मध्ये, एम आय जे पैकी, एम आय जे पैकी सी मध्ये काहीतरी असणार आहे. लगेच तुम्ही ऑप्शन बघायचे, एम आय जे याच्यापैकी सी काहीतरी पाहिजे. मग मला सांगा, सी इथं आहे आर ई ए सी टी, आय इथं आहे, आय इथं आहे, एच आणि एलचा काय संबंध आहे का, नाही. तिसरा आणि चौथा ऑप्शन कॅन्सल, तिसरा आणि चौथा ऑप्शन कॅन्सल आपल्यासाठी, कळत आहे. कारण आपल्याला काय पाहिजे होतं, सी म्हणजे काय पाहिजे होतं, एम आय जे पैकी काहीतरी पाहिजे होतं, त्यामुळे तिसरा आणि चौथा ऑप्शन काय येणार नाही. मग आता राहिला काय आपल्याला, आता के पी एल आय एच आय एच आहे, तर आपल्याला फक्त आर ई एच नीट डिकोड करायचं आहे. मग आर ई ए अजून कुठून डिकोड करू शकतो ते बघा. अजून एक दिसतंय तुम्हाला, आर ई ए इयरमध्ये, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा के एल पी शोधायचं आहे, के एल पी बघा इथं दिसतंय, के एल पी इयरचं के एल पी, के एल पी आहे आणि एन कोणाला असणार आहे, मग वायला, वायला काय असणार आहे आपलं, एन असणार आहे, बरोबर. मग से बघू, से वायचं एन काय आलं ना, से, तर तीन अक्षरी याच्यात एन असलेला कुठं आहे रे, मग इथं आहे. तीन अक्षरी याच्यात एन असलेला कुठं आहे, इथं आहे. म्हणजे से म्हणजे जर माझं एन एल एस असेल, एन एल एस, आणि यातलं वाय म्हणजे एल एन असेल, तर मला ए म्हणजे माहिती आहे की रे, के एल पी पैकी काहीतरी पाहिजे, मग ए म्हणजे काय असणार आहे, एल असणार आहे माझं, म्हणजे माझं ए काय मिळालं मला, एल मिळालं, म्हणजे तीन नंबरला आता मला एल पाहिजे. मग तीन नंबरला एल कुठं आहे, इथं आहे, मिळालं मला के पी एल आय एच. सगळं सोडवत बसला तर दोन आणि तीन मिनटं पण पुरणार नाहीत. हे अशा पद्धतीनं गेला तर माझं टायमिंग काढू नका, मी तुम्हाला समजावत समजावत करत आहे, स्वतः स्वतःसाठीचं टायमिंग बघायचं आहे. जेव्हा माझे तीन मिनटं होतात तेव्हा ते तुमचे एक मिनिट असतं, ठीक आहे, कारण तुमच्याशी बोलत बोलत चाललं आहे. ऑप्शन नंबर
दोन, असं लॉजिक लावत राहता आलं पाहिजे. जे काय काय मिळतंय त्याच्यावरून सगळं करता आलं पाहिजे. नेक्स्ट डायग्रॅमचा प्रश्न आहे, खूप इझी आहे हा. एक एक पॉईंटच बघायचा आपलं ठरलेला आहे. ही डायग्रॅम याच्यावरून इथं कशी आली रे, याला फक्त उलटा केला आहे, या गोष्टीला उलटा करा. मग सेम याला उलटा करा, काय येणार रे, याला उलटा केला तर असं नऊ येईल. असं नऊ येणारा ऑप्शन कुठं आहे, एकच ऑप्शन आहे बघा, ऑप्शन नंबर चार. याच्यात आलं आहे का, याच्यात आलं आहे का, याच्यात आलं आहे का, फक्त याच्यात आहे, दुसरं काही बघू नका. एकच कुठला तर पॉईंट बघा, तो आला तर येणारच आहे उत्तर. कसं केलं हे, याचंच उलटं केलं आहे ना, याचं उलटं करा, मिळते का, हेच कळालं. त्यामुळे याचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर फोर. डायग्रामचे प्रश्न एका पॉईंट घेऊनच बघणे. हे थोडं थोडं ऐकायला लागतं तुम्हाला माहीत आहे का, ज्यांना माहीत असेल त्यांनी पुढं गेलं तरी चालतं, पण माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा माझा सगळ्यात मोठा कोर्स, ज्याच्यासाठी ज्याला गणित काहीच आवडत नाही, शून्यात येतो आणि त्याला गणित खूप भारी करायचं आहे. तर या 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 कोर्समध्ये काय काय मिळतं तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा बेसिक लेक्चर, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल लेक्चर, हे हाताला धरून शिकवल्यासारखं आहे. कन्सेप्च्युअल लेक्चर म्हणजे एका टाईपचे चार चार गणितं घेतलेत मी, आणि नंतर येतं कन्सेप्ट प्लस PYQ, की जे आपले लेटेस्ट लेक्चर आहेत, कन्सेप्ट प्लस PYQ. हे लेक्चर सगळ्या बॅचेसमध्ये आहेत आपल्या, ठीक आहे, कन्सेप्ट प्लस PYQ, आणि त्याच्यानंतर येते रिव्हिजन बॅच, ठीक आहे. तर एवढं सगळं याच्यामध्ये मिळतं, म्हणजे हा कोर्स घेतला की नंतर तुम्हाला काही घ्यावं लागत नाही, आणि नंतर भविष्यात पण माझं काय काय आलं तर तुम्हाला ते योग्य फीमध्ये मिळतं, जर तुम्ही माझा कधीतरी हा कोर्स येलो कलरचा कोर्स घेतला असेल तर, ठीक आहे. संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं नाव दिलेलं आहे ह्या कोर्सला, येलो कलर शेड दिसेल ना येलो टाईपचं काय, तर तुम्ही तो कोर्स बिंदास जॉईन करू शकता. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. थोडक्यात काय, प्रत्येक टॉपिकचं लेक्चर बेसिक असणार, कन्सेप्च्युअल असणार, कन्सेप्ट प्लस PYQ असणार आणि रिव्हिजन असणार, असं. चला पुढचा प्रश्न आहे हा. पुढे दिलेल्या वर्ण अक्षराधारित मालिकेत वरच्या ओळीत असलेली जोडी खालच्या ओळीत हवी आणि याच्या उलटही व्हायला हवे. वर खाली होण्याची गरज असलेली जोडी निवडा. वर खाली होण्याची गरज असलेली जोडी, तर काय काय करायला लागणार आहे आपल्याला बघू. काय काय हे सगळं काहीतरी लॉजिक असणार आहे याच्यात, ते आपल्याला शोधायचं. बघा आपण जर जे नंतर दोन अक्षरं सोडली तर एम येत आहे. एम नंतर जर मी दोन सोडली तर पी येत आहे. म्हणजे एम नंतर दोन सोडून पी यायला पाहिजे होतं, म्हणजे इथं हे उलटं व्हायला पाहिजे होतं. आणि पी नंतर दोन सोडली तर एस येत आहे, आणि एस नंतर दोन सोडली तर व्ही येत आहे, आणि व्ही नंतर दोन सोडली तर वाय येत आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे आर जे खाली यायला पाहिजे होतं आणि हे वर यायला पाहिजे होतं, मग सगळं आपलं जुळलं असतं. म्हणजे आरजे आणि QPची जागा बदलायची गरज आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी दोन दोन अक्षरांच्या फरकाने येतील जर QP इथं असेल तर. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, आरजे आणि QP यांनी आपापसात आपली जागा बदलायला पाहिजे होती. हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही आहे, जरा ऑब्झर्वेशन असायची गरज आहे याला. बघा, पाच मैत्रिणी एकमेकींशी स्टॅम्पच्या खजिन्याविषयी बोलत होत्या. अनुदीपाला म्हणाली, जर तू मला 8 स्टॅम्प दिलेस तर तुझ्याकडे लाली इतके स्टॅम्प होतील. म्हणजे दीपाचे 8 स्टॅम्प कमी झाले तर तिच्याकडचे स्टॅम्प किती होतील, लाली. दीपा म्हणजे डी पकडू, लाली म्हणजे एल पकडू. जर मी माझ्याकडचे 16 स्टॅम्प तुला दिले तर तुझ्याकडचे स्टॅम्प क्षमा इतके होतील. जर दीपाला 16 स्टॅम्प मिळाले तर तिच्याकडचे स्टॅम्प कोणा इतके होतील, क्षमा इतके होतील. अनु आणि दीपाकडे मिळून, क्षमा आणि लालीकडे मिळून जेवढे स्टॅम्प आहेत, अनु आणि दीपाकडे मिळून, क्षमा आणि लाली यांच्याकडे मिळून जेवढे स्टॅम्प आहेत त्याच्यापेक्षा 6 स्टॅम्प कमी आहेत, त्याच्यापेक्षा 6 स्टॅम्प कमी आहेत. जर दीपाकडे मेरीपेक्षा 4 स्टॅम्प कमी असतील, दीपाकडे मेरीपेक्षा 4 स्टॅम्प, मेरी वजा 4 कमी असतील, आणि या सर्वांकडे मिळून 149 स्टॅम्प असतील तर दीपाकडे किती स्टॅम्प. काय सगळीकडे दीपा दीपा दिसतंय, मी सगळ्यांना दीपामध्ये कन्वर्ट करून घेणार. मला लाली दीपामध्ये मिळाली, लाली बरोबर दीपा मायनस 8, क्षमा बरोबर दीपा अधिक 16, अनु प्लस दीपा मला दीपाच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. कशी मिळेल, डी इज इक्वल टू एम मायनस 4, ठीक आहे. अनु प्लस दीपा, क्षमा किती आहे माझी, क्षमा दीपा अधिक 16 आहे. परत लाली किती आहे, दीपा वजा 8 आहे, आणि ह्यांच्यातून वजा 6 करायचं आपल्याला.
डन, अनुदीपा मिळाले आणि मेरी पण मिळेल मला. मेरी बरोबर किती असणार आहे? दीपा अधिक चार. याच्यावरून काढलं आपण. आता या सगळ्यांची बेरीज किती आहे रे? या सगळ्यांची बेरीज आहे 149. करूया सगळ्यांची बेरीज. कोण आहे पहिल्यांदा? लाली प्लस क्षमा प्लस अनु प्लस दीपा आणि प्लस मेरी. बघा, लाली किती आहे? दीपा वजा 8, दीपा वजा 8 अधिक क्षमा किती आहे? दीपा अधिक 16 अधिक अनु अधिक दीपा. डायरेक्टच मिळते बघा, हे अजून जरा नीट करू आपण. 8 वजा 8 वजा 6 वजा 14 आणि 16 वजा 14 2 आणि 2 आणि ह्याचं काय? डी प्लस डी 2D, 2D अधिक 2 म्हणजे काय होणार? 2D अधिक 2 बरोबर. अनु प्लस दीपा एक साथ लिहिलं डायरेक्ट आपण. आणि मेरी किती आहे? दीपा अधिक 4. करा आता बेरीज, किती दीपा आहेत आणि हे बरोबर किती आहे रे? 149. 1 1 2 4D आणि 5D बरोबर. आणि इकडं काय झालं मग आता? 16 2 18 18 4 22 आणि 22 वजा 8 16 2 18 18 4 22 22 वजा 8 22 वजा 8 किती? 14. 5D अधिक 14 आणि इकडं काय असणार आहे? 149. मग 5D बरोबर काय होणार? 149 वजा 14 149 वजा 10 149 आणि 149 वजा 4 135. मग डी बरोबर किती आलं रे? 135/5 5 × 2 = 10 × 3 = 35. तर दीपाकडे किती स्टॅम्प होते रे? 27 स्टॅम्प दीपाकडे होते. ऑप्शन नंबर 1 कळालं. इक्वेशनचं एक्झाम्पल आहे, ज्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही. शॉर्टकट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन, शॉर्टकट नाही आहे. उगत शोधायचा प्रयत्न करू नका. एक्झाम्पल झाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर शॉर्टकट शोधणं वेगळं, परीक्षेच्या वेळी शॉर्टकट आठवणं वेगळं. ठीक आहे, पर्यावरून जाणं वगैरे असलं काही करू नका, हीच योग्य पद्धत आहे. आणि एका मिनिटाच्या आत सुटतं याच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा याच्यावर. ठीक आहे, ही योग्य पद्धत आहे. ते परीक्षेच्या नंतरचे शॉर्टकट काय कामाला येत नसतात, तिथल्या तिथं येणारे असतील तर ते शॉर्टकट मी नक्की सांगत जाईन तुम्हाला. पुढे, हा एक खूप आवडीचा प्रश्न आहे माझा, एलसीएम एचसीएफचा प्रश्न आहे. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी 2 मिळून 1 भाताचे भांडे, 3 मिळून 1 भाजीचे भांडे आणि 5 मिळून 1 डाळीचे भांडे आणि 5 मिळून 1 भाजीचे भांडे आणि 6 जणांत मिळून श्रीखंडाचे. 2, 3, 5 आणि 6 जण. बघा, भाताचे भांडे, भात किती जणात मिळून रे? 2 मिळून. 3 मिळून 1 डाळीचं भांडं, डाळीचं भांडं किती जणात? 3. 5 जणांत मिळून 1 भाजीचं भांडं आणि 6 जणांत मिळून 1 श्रीखंडाचं भांडं असं ऑर्डर केलं. याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागव. मला एक गोष्ट सांगा, जर भाताचं भांडं 2 असेल तर तुम्ही एकटा गेला तर तुम्हाला भात ऑर्डर करता येणार नाही. का? कारण त्यांनी काय सांगितलं? कुठलाही पदार्थ जास्त नाही झाला पाहिजे, कमी नाही पडला पाहिजे. तुम्हाला एकट्याला गेला भात ऑर्डर करता येणार नाही. भात खायचा असेल तर तुम्हाला 2 जायला लागेल आणि 1 भांडं ऑर्डर करायला लागेल. तुम्हाला डाळ खायची असेल, एकटं जाऊन चालणार नाही, 2 जाऊन चालणार नाही, 3 जाऊन चालणार नाही. 3 जाऊन चालेल फक्त, कारण 3 1 डाळीचं भांडं आहे बरोबर. आता तुम्हाला डाळ भात खायचं आहे, तुम्हाला 1 जाऊन चालेल का? नाही. भात पण 1/2 लागते, डाळ पण 1/3 लागते. 2 जाऊन चालेल का? भात बरोबर होईल पण डाळ शिल्लक राहील. 3 जाऊन चालेल का? डाळ बरोबर होईल पण भात शिल्लक राहील. मग जेव्हा तुम्हाला फक्त डाळ भात खायचं असेल, तुम्हाला जावे किती लागणार? 6 जण घेऊन जायला लागणार. आणि ते 6 म्हणजेच काय रे? 2 आणि 3 असेल. जर तुम्ही 6 जण घेऊन गेला तर भाताचे तुम्ही 3 भांडे ऑर्डर कराल आणि डाळीची 2 कराल, म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित संपतील, शिल्लक राहणार नाही, जास्त पण जाणार नाही कोणाला बरोबर. मग असं जसं दोघांच्या वेळी तुम्ही लसावी घेऊन 6 जण जायला लागतील, तसं जेव्हा तुम्हाला भात ऑर्डर करायचा आहे, डाळ ऑर्डर करायची आहे, भाजी ऑर्डर करायची आहे, श्रीखंड ऑर्डर करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला काय करायला लागेल? 2, 3, 5, 6 यांचा लसावी घ्यायला लागेल. यांचा लसावी किती आहे? 2, 3, 5, 6 30 आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला 30 माणसं घेऊन जावी लागणार तेव्हा हे सगळे पदार्थ व्यवस्थित ऑर्डर करता येतील. भाताची 15 भांडी, डाळीची 10, भाजीची 6, श्रीखंडाची 5 बरोबर. मग आता ही माणसं झाली, ही भांडी झाली. सांगा मला आता, 30 जण गेलाय, भाताची किती लागतील? 15. 30 जण गेलाय, डाळीची किती लागतील? 10. भाजीची किती लागतील? 6 आणि श्रीखंडाची 5. जर तुम्ही 30 माणसं घेऊन गेला तर तुम्हाला किती भांडी पदार्थ मागवावे लागतील? 15 × 10 = 25, 25 × 6 = 31 आणि 31 × 5 = 36
बरोबर। जेव्हा तुमच्याकडे 30 माणसं असतील, 30 माणसे, त्यावेळी तुम्हाला 36 भांडी लागतील, 36 भांडी लागतील। पण तुम्ही भांडी किती ऑर्डर केलेत आता? 108 भांडी ऑर्डर केलेत। जर 108 भांडी ऑर्डर केली असतील, म्हणजे तिप्पट भांडी ऑर्डर केली, तर मेजवानीला माणसं पण किती लागतील? तिप्पट। तर किती माणसं लागतील रे? 90 माणसे तुम्हाला लागतील, ऑप्शन नंबर 3। आता हा प्रश्न बघितल्यानंतर काही जणांना वाटेल की डोक्यावरून गेलं, तर मी पुन्हा डिस्क्लेमर देतो, मी यूट्यूबवर शिकवत नाही आहे, आपण फक्त प्रश्न एक्सप्लेन करतो आहे। मी फक्त माझ्या बॅचेसमध्ये शिकवलेलं आहे, यूट्यूबवरून सांगतो आहे की प्रश्न अशा प्रकारे सोडवू शकतो आपण, ठीक आहे। आणि ज्यांना फक्त थोडीशी रिव्हिजन टाईप येत असते, फक्त थोडंसं क्लिक ब्रशअप पाहिजे असतो परीक्षेला जाता जाता, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, ठीक आहे। त्यामुळे लगेच कमेंट करू नका, सर तुम्हाला येते ते दाखवू नका, मला येते ते खरंच नाही दाखवत, मी खूप लहान माणूस आहे, ठीक आहे। मी फक्त सांगतो आहे की एक 1.5 स्पीडनं जर बघून गेला परीक्षेला, तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगली आयडिया येईल। आणि 40-50% जरी इथून कळत असेल नवीन मुलांना, जुन्या मुलांना तर प्रॉपर कळतच असणारं काय चाललं आहे, नवीन मुलांना 40-50% जरी कळत असेल तरी कोर्समध्ये तुम्हाला 100% पूर्ण व्यवस्थित कळेल। कारण असे प्रश्न इथं डिटेल शिकवले तर ह्यालाच 15-15 मिनटं जातात, त्याच्याआधी तुम्हाला लसावीची कन्सेप्ट माहीत पाहिजे ना, ते सगळं आपल्या बॅचमध्ये होत असतं। ऑफलाईन बॅच पण 10 तारखेपासून सुरू होते, 10 जूनपासून, तर ज्यांना ऑफलाईन करायचं त्यांच्यासाठी येऊ शकतं, मला कॉल करा, तारीख फिक्स नाही अजून, पण 10 तारीख टेंटेटिव्ह तुम्ही पकडू शकता। बघा, नंबर सिरीजचा प्रश्न आहे आणि सोडवायचा आपल्याला आता। एच पासून एल किती सोडले तर 3 आणि 2 5 गॅपनं आले, 3 आणि 2 5 गॅपनं एच पासून एल आपल्याला इथलं काढायचं आहे। थांबा जरा व्यवस्थित लिहू आपण, पी ओ झेड टी, त्याच्यानंतर हे 4 आपल्याला माहीत नाही आहेत, एच वाय जे आर आणि एल सी आर यू, एल सी आर यू। मग एच पासून एल 5 सोडलेत आपण, मग अजून किती सोडायला लागतील? जर मी 5 सोडले, 3 आणि 4 आणि 1 5, आणि इथं जर मी एक्स लिहिलं तर एक्सपासून पी पण 5 आहे का? एक्सपासून पी 3 आणि 2 5 आहे, झालं जुळते। म्हणजे पहिलं अक्षर काय पाहिजे मला? एक्स पाहिजे, पहिलं अक्षर एक्स पाहिजे, तर हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही, जमलं। आता दुसरं बघू आपण, आता शेवटचंच बघू, कारण हे शेवटचे वेगळे, दुसरं व्ही व्ही सेमच आहे ना, शेवटचं जी बघू काय कसं केलं। आर आणि यू, आर आणि यू काय काय, आर आणि यू मध्ये काय काय केलंय बघू आपण। आर इथं आहे, यू इथं आहे, बरोबर। आर आणि यू किती सोडलेत त्यांनी? 3 आणि 3 6 सोडलेत, आर आणि यू मध्ये 6 सोडले, तर एवढं तर मागं मागं जात नाही। मग आता 6 सोडलेत तर 6 पेक्षा कमी 5 सोडवून बघू आपण। जर मी 3 आणि 2 5 सोडले, तर जर मी इथं डब्ल्यू घेतलं, डब्ल्यू शेवटचं अक्षर डब्ल्यू घेतलं मी, आता मग डब्ल्यू आणि टी मध्ये 4 आहेत का बघूया? एकच आहे, डब्ल्यू आणि याच्यामध्ये एकच सोडलेला आहे, आर 6 4। सोडले जी आला, जी नंतर 2 सोडले टी आला, हां 6 4 2 होऊ शकते, ठीक आहे 6 4 2 येऊ शकते इथं 6। आता मी एच नंतर 6 4 सोडतो, आर यू, आर इथं आहे, यू इथं आहे, 3 आणि 3 6, आता मी 4 सोडतो म्हणजे जी येईल, शेवटचं अक्षर जी येईल, मग अशी 5 सोडून येत नव्हतं, 4 सोडले, आता हे 6 सोडले 4 सोडले, आता जी नंतर परत मी 2 सोडले, 6 4 2 काय आलं माझं? टी, की जे इथं जुळतं आहे माझं, बरोबर 6 4 2 म्हणजेच काय येणार रे? जी, ऑप्शन नंबर 2। म्हणजे पहिलं अक्षर किती होतं आपलं? 5 5 सोडून होतं, आणि शेवटचं अक्षर काय आहे रे? 6 4 2 किंवा 2 4 6, अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 ह्याचं करेक्ट आन्सर आहे। जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे, जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे, गेवच्या तिप्पट वयाचं आहे, अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे, अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे। जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली, जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली की शमीच्या वयाची निंपट मिळते। जर शमीचे वय 70 असेल, शमीचे 70 असेल तर 70 भागिले 2 किती मिळणार आहे आपल्याला? जय आणि अमनची वय 35,
पण जय आणि अमनची वय एकत्र किती आहेत? 3G + 2G किती आहेत? 5G. आणि या 5G ते किती म्हणतात? 35 म्हणतात. मग जी ला किती म्हणणार ते? 5 × 7 = 35. तर गेवचं वय काय झालं? 7. तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेवपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 2 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे ज्ञान काय असणार आहे? गेवपेक्षा 2 वर्षांनी जर मोठा असेल तर गेव आपला 7 आला आणि 2 वर्षांनी मोठा म्हणजे 7 + 2 = 9. ज्ञान कितीचा असेल रे आपला? 9 वर्षाचा असेल. पुढे एक विधान व त्यापुढे अ ब व क ही गृहितके दिली आहेत. तुम्ही ते विधान व गृहितके सत्य मानायची आहेत आणि ती गृहितके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत व नाहीत याचा निर्णय घेऊन त्या पर्यायाची निवड करायची. गृहितकाचा प्रश्न आहे. गृहितक म्हणजे काय? एखादी गोष्ट बोलण्याआधी आपण विचार केलेली गोष्ट. ठीक आहे. तर 2/3 अधिक लोकसभा सदस्य हे एक्स या पक्षाचे आहेत, ह्यासाठी काय गृहितक असेल? गृहितक पहिलं, एक्स पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही. असं असतं तर सगळेच निवडून यायला पाहिजे होते. 2/3 का आले? जर ह्या गृहितकावरच वोटिंग होत असेल, कोणीच भ्रष्टाचारी नाही, तर 100% ना 2/3 का? त्यामुळे हे काय गृहितक असणार नाही. निवडणुकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले, त्याच्यावर आपलं ठरतं का? निवडणुकीत 10 लोकांनी जरी मतदान केलं पण ते 50% एक वोट जास्त असेल तर त्याला निवडून देतो आपण. वोट न केलेल्यांचा संबंधच येत नाही अजून तरी आपल्या. फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आहे आपली, त्यामुळे दुसऱ्याचा तर काही संबंधच येणार नाही. किती लोकांनी मतदान केलं त्याच्यावरून किती सदस्य निवडून गेले याचा काहीच रिलेशन आहे का? काहीच रिलेशन नाही. तिसरं, लोकांनी एक्स पक्षाला मते दिली कारण एक्स पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला. जर सगळ्या असंच दिलं असेल एक्स पक्षाला निवडणूक तर सगळ्यांना सगळेच निवडून यायला पाहिजे होते जर त्यांच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला तर. त्यामुळे हे पण काय गृहितक असणार नाही. त्यामुळे काय येणार आहे? यातील एकही अंतर्निहित नाहीत हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे. याचं गृहितक जास्तीत जास्त काय असायला पाहिजे होतं? 2/3 सदस्य हे भ्रष्टाचारी नव्हते. असं असतं तर मग 2/3 म्हणजे भ्रष्टाचाराच्या आधारावर, म्हणजे करप्शन न करण्याच्या आधारावर लोकांनी वोट केला असं. त्यांनी डायरेक्ट पक्षाचाच म्हणत असेल तर सगळेच सदस्य यायला पाहिजेत. 2/3 का आले? ठीक आहे. दीपक 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो, तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. 20,000 रुपयांवर किती टक्के सूट दिली त्यानं? 8% सूट दिली. म्हणजेच किती होतं हे? 2 × 0 = 2 गेले, 8 × 2 = 16, 1600 रुपये होतात. नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. 10,000 रुपयांवर 5% सूट देतो म्हणजेच किती होत आहे हे? 500 रुपये होत आहे. 2 × 0 = 2 = 500. पूर्ण रकमेवर 7%. पूर्ण रक्कम किती आहे? 36,000. 36,000वर 7% सूट दिली. 36,000वर 7%. 2 × 0 = 2 = 0, 7 × 42, 7 × 21 = 25. म्हणजे पूर्ण रकमेवर 2,520 सूट. मिळणाऱ्या रकमे इतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयांवर त्याने किती सूट द्यावी? टोटल 36,000 आहे. 20,000वर सूट दिली, 10,000वर दिली, राहिलेत किती? 6,000. याच्यावर किती टक्के सूट द्यावी? म्हणजे सगळी सूट किती येईल? 2,520 होईल. मग इथं काहीतरी उत्तर यायला पाहिजे आपलं. एकूण सूट किती आहे? 2,520. त्याच्यामधून तर ह्या पहिल्या 2 मधली सूट मी वजा केली, 1,600 + 500 = 2,100. जर मी 2,100 इथून वजा केलं तर मला किती मिळतं रे? 420 मिळतंय. बरोबर. मग आता हे 420 कुठे येणार आहेत? एवढ्यावर सूट मिळाली पाहिजे. म्हणजे 6,000वर किती टक्के सूट द्यावी? म्हणजे 420 येते. मग कसं करतो आपण हे? 6,000 रुपयांवर 420 सूट मिळवायची असेल तर टक्क्यांच्या भाषेत काढायचं आहे. तर 100वर किती? 2 × 0 = 2 गेले, 1 × 0 = 1 गेलं. 6 × 1 = 7, 6 × 7 = 42. 7% सूट द्यावी लागेल. समजलं? पुढे. पिशवीत 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनमा धपक्याने 3 चेंडू काढले. हे सर्व चेंडू निळे असण्याची संभाव्यता निर्देशित करणारा पर्याय निवडा. बघा, पिशवीत 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. या पिशवीतून अनमा धपक्याने 3 चेंडू काढले. हे सर्व चेंडू निळे पाहिजेत आपल्याला. निळे पाहिजेत म्हणजे 6 मधून काढले पाहिजेत. तर कंडिशन काय असणार आहे? 6 मधून 3 चेंडू काढायचे. किती येते आन्सर? मग 6 × 5 × 4
आणि खाली काय येणार, 3 × 2 × 1, 3 × 2 = 6, 6 गेले, 5 × 4 किती आलं, 20, बरोबर, निळे असण्याची. आता नो कंडिशन, नो कंडिशन म्हणजे काय, मला काही घेणं देणं नाही 3 चेंडू कुठल्या कलरचे आहेत, मला टोटलमधून 3 चेंडू काढायचे. टोटल चेंडू किती, 5 × 4 = 9, 9 × 6 = 15, मला 15 मधून किती चेंडू काढायचे, 3 चेंडू. मग कसं काढणार मी, 15 × 14 × 13 आणि 3 × 2 × 1, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 2 × 2 = 7, 14. मग नो कंडिशनचा आन्सर काय झालं, 5 × 7 × 13. सगळं काढत बसू नका, काही गरज नाही. आता प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, कंडिशन अपॉन नो कंडिशन. कंडिशनचा आन्सर किती आलं आपलं, 20, आणि नो कंडिशनचं किती आलं, 5 × 7 × 13. 5 × 1 = 5, 5 × 20. मग फायनल आन्सर काय झालं, 4/63 = 91, 4/91. आहे का ऑप्शन 4/91, नाही आहे. याचं खरं उत्तर काय आहे, 4/91, पण तसा ऑप्शन पर्यायामध्ये नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी खूप सोपा टॉपिक आहे, रिअल लाईफमध्ये उतरून केला तर लगेच समजतो. आणि आपण एकही फॉर्म्युला, इथं दिसतंय का तुम्हाला तो NCRचा फॉर्म्युला, नाही लागत, NPR नाही लागत, प्रोबॅबिलिटी फॉर्म्युल्याने नाही लागत, फॉर्म्युल्याने खूप कमी एक्झाम्पल सुटतात. जर तुम्ही रिअलिस्टिक लाईफमध्ये उतरून प्रोबॅबिलिटी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर ते इझिली सुटतं. ठीक आहे, 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कुठल्या वारी असेल. शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर 2000 कधी होता रे, गुरुवारी होता. आणि विचारलंय काय, प्रजासत्ताक दिन 2001 विचारलाय, म्हणजे 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन 2001 कुठल्या वारी असेल. काढत बसू आपण ऑड डेज, 5 सप्टेंबर 2000 आहे, सप्टेंबरचे किती दिवस राहिले, 30 + 5 = 25 दिवस राहिले, बरोबर, सप्टेंबरचे 25, थोडंसं इकडं लिहू आपण, हे गुरुवार, सप्टेंबरचे 25 राहिले. सप्टेंबर नंतर येतं ऑक्टोबर, नंतर येतं नोव्हेंबर, नंतर येतं डिसेंबर, नंतर 26 जानेवारी. ऑक्टोबरचे किती राहिले आपले दिवस, 31, नोव्हेंबरचे 30, डिसेंबरचे 31, आणि 26 जानेवारीचा काढायचं आहे म्हणून 26 दिवस. याची बेरीज करू नका, अजून सिंपल करू, आधीच ऑड डेज काढू. ऑड डेज म्हणजे काय, पूर्ण आठवड्यानंतरचे दिवस, थोडक्यात 7 भागल्यानंतर राहणारी बाकी. 25 ला 7 भागलं, 7 × 21 उरले किती, 4, 7 × 28 3, 7 × 28 2, 7 × 28 3 आणि 7 × 21 5 झालं. फायनल ऑड डेज, 4 × 3 = 7, 7 × 2 = 9, 9 × 3 = 12, 12 × 5 = 17. 17 कधी ऑड डेज असतात का, नाही, ऑड डेज नेहमी 7 कमी असतात. अजून 7 भागा, 7 × 2 = 14 राहिले किती, 3, म्हणजे फायनल ऑड डेज किती झाले, 3. म्हणजे आपल्याला 5 सप्टेंबरनंतर 3 दिवस पुढे जायचं आहे. 5 सप्टेंबरला कुठला होता, गुरुवार, 3 दिवस पुढे जावा, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे 26 जानेवारी 2001 कुठला वार असणार आहे, रविवार असणार आहे. काय केलं आपण, गुरुवार अधिक 3 दिवस बरोबर रविवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आहे का ऑप्शन, ऑप्शन नंबर 4 रविवार हे याचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न आहे, एक छोटे विमान हवा स्थिर असताना 320 स्पीड टाइम डिस्टन्स ऍप्लिकेशन आहे, बोट अँड स्ट्रीम वाले हे. हवा स्थिर असताना 320 म्हणजे बोटीचं स्पीड काय, बोटीचं स्पीड आहे 320 आणि हवा 40 km/h वेगाने आणि स्ट्रीमचं स्पीड काय 40. वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास म्हणजे अपस्ट्रीम स्पीड, अपस्ट्रीम स्पीड किती आहे, विरोधी दिशा, म्हणजे 320 + 40 किती येतं रे, 280. आणि हवेच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम प्रवाह, हे डिस्टन्स नाही आहे, डाऊनस्ट्रीम स्पीडच असते, प्रवाहाच्या दिशेने किती लागणार, 320 + 40 किती येतं हे, 360. त्यांनी काय म्हटलंय, हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास 135 मिनिटं लागतात. आता डिस्टन्स काढू, डिस्टन्स म्हणजे काय असते, स्पीड इंटू टाइम. आता हवेची विरुद्ध दिशेचं स्पीड किती आहे, 280 आणि इंटू टाइम किती आहे आपला, त्यांनी किती सांगितले, 135 मिनिटं. डन, इथपर्यंत आलो, हे काय मिळालं मला, माझं डिस्टन्स. आता मिनटाचं मिनटातच ठेवा, कारण फायनल उत्तर पण मिनटातच विचारले, त्याला तासात करू नका. त्या विमानाला परतीच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेत प्रवास करण्यास किती वेळ लागेल. आता मला डिस्टन्स मिळालं, परत टाइम विचारले, मग टाइम बरोबर काय असतंय, डिस्टन्स अपॉन स्पीड.
मला डिस्टन्स किती मिळाले, उत्तरं काढत बसायची नसतात गणितात, हे तुम्हाला माझ्या बॅचमध्ये कळेल. ह्याचं चांगलं चांगलं उत्तर काढून काही मिळत नाही हा गुणाकार करून तुम्हाला, ते तसंच ठेवायचं गुणाकारात, मग ते कमी वेळ लागतो, मग पेपर कव्हर होतो. डिस्टन्स किती मिळालं मला, 280 × 135. आणि स्पीड, स्पीड किती आता, आता हवेच्या दिशेनंच स्पीड आहे, हवेच्या दिशेचं स्पीड काय डाऊन स्ट्रीम, ते किती आहे, 360. बघा बरं किती सिम्पल कॅन्सल होतं. आता हे परत 4 × 7 = 28, 4 × 9 = 36, 9 × 1 = 9, 15 × 9 = 35 असे, आणि 15 × 7 = 5/4. तर हे पण मिनिट होतं, तर हे पण किती येणार, 105 मिनिटे, ऑप्शन नंबर 2. कळालं का? चलो तर अशा प्रकारे हा सीसॅट 2015 पेपर होता. व्यवस्थित डिटेलमध्ये एक तासभर तरी आपण सॉल्व्ह करतो आहे, तुम्हाला व्यवस्थित एक अंदाज येतो आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, सीसॅटला लाईटली घेऊ नका. ॲटलीस्ट आपली यूट्यूबवरची सिरीज किंवा इतर PYQ क्वेश्चन जे असतील, छोटे छोटे रील्स टाकतो आहे आजकाल मी, तर ते सगळे बघा, तुम्हाला 100% त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. राज्यसेवेच्या प्रिलिम्सला तर होईल, नाहीतर कंबाईंड पूर्व मुख्यला तर होईल. हे सगळं यूट्यूबवरचे माझा कंटेंट बघा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा नाही आता आपण जरा डिटेलमध्ये शिकू सरांकडून, तर मग माझी बॅच लावा, नाहीतर फक्त यूट्यूबवरून स्कोअर करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत माझे. ठीक आहे, सरळ सरळ मला कमेंट येतात की बाबा, किंवा फीडबॅक येतात की सर एकही रुपया तुम्हाला पे केला नाही आहे मी आजपर्यंत, पण मला 20 पैकी 17 आले, 18 आले, 19 आले, अशा पद्धतीच्या. त्यामुळे ज्यांना लेक्चर आवडत असतील, प्रॉपर नीट मन लावून बघा लेक्चर्स, आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करायचे असतील तर बिंदास करू शकता. धन्यवाद.